तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराचे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे। या नियमाचे उल्लंघन करणारे तब्बल 7 आस्थापनेवर व भाजी विक्रेते यांच्यावर नगर परिषदेने कारवाई केली आहे। त्यामध्ये चांदवड शहरातील आस्थापनावरती नगर परिषद चांदवड यांची धडक कारवाई करून 1,000 रुपये प्रमाणे 7 नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 7,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। शासनाने ब्रेक द चेन या नियमांचे तंतोतंत पालन करावे, त्या अनुषंगाने चांदवड शहरातील आस्थापनावर धडक कारवाई केली। यावेळी चांदवड नगर परिषदेचे शहर अभियंता अधिकारी शेषराव चौधरी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। आणि आज मी जे चांदवड शहराच्या हद्दीमधील किराणा दुकान असो यांची कारवाई केली, काय म्हणून केली आणि कसं करायचं। मी चांदवड नगर परिषदेचा शहर अभियंता शेषराव चौधरी, माननीय शासनाच्या निर्देशाप्रमाणे ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत ज्या काही शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने सर्व चांदवड नगर परिषदेमधील आस्थापना ज्या नियमांचं पालन करून दिसून येत नाही अशा 7 आस्थापनांवरती नगर परिषदेने आस्थापावेत। प्रति आस्थापना 1,000 रुपये याप्रमाणे दंड करून 7,000 रुपये कालपर्यंत वसूल करण्यात आलेले आहेत। तसेच ज्या आस्थापना इथून पुढे शासनाने आता या 1 मेपर्यंत जे घोषित केलेला लॉकडाऊन आहे त्या लॉकडाऊनच्या नियमावलींचं अनुपालन करणार नाही अशा आस्थापनांवरती इथून पुढे दररोज कडक शासकीय कारवाई करणार आहे। तसेच या नागरिकांचं आत्ता मध्यंतरी कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे अशा प्रकारच्या खूप साऱ्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी लोकांनी जे काही गावामध्ये बोर्ड लावलेले आहे तर ते 10व्याचे बोर्ड किंवा मयत झालेल्या लोकांना श्रद्धांजलीचे जे बोर्ड आहे ते खूपच वाढल्यामुळे लोकांमध्ये नकारात्मक बातम्या जाऊ नये, लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरू नये म्हणून अशा प्रकारच्या ज्या नकारात्मक जे काही बोर्ड्स आहे ते सुद्धा माननीय मुख्याधिकारी श्री अभिजित कदम साहेब यांच्या आदेशाने काढून टाकण्यात आलेले आहे, जेणेकरून शहरातलं वातावरण हे सकारात्मक राहील। तसेच या कारवाई प्रसंगी प्रशासकीय अधिकारी हर्षदा राजपूत मॅडम, संदीप महाले, शैलेश पवार, संदीप कोतवाल आदींनी कारवाई केली। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देवदास जाधव, चांदवड।